त्र्यंबकेश्वर शहरातील पाटील गल्ली येथून दुचाकीची चोरी। त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल। त्र्यंबकेश्वर शहरातील पाटील गल्ली येथून दुचाकीची चोरी झाली असल्याची माहिती त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याकडून शुक्रवारी प्राप्त झाली। दिनांक 28/12/2021 रोजी 9:30 सुमारास प्रदीप विष्णुपंत गाजरे यांच्या पाटील गल्ली येथील राहत्या घरासमोरून हिरो कंपनीची मॅस्ट्रो MH15 DT 8811 अंदाजे 25,000 किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची फिर्याद प्रदीप गाजरे यांनी दिनांक 6/1/2022 रोजी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे। यावरून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप प्रणदेव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे अधिक तपास करत आहेत।